ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे हे पैसे बदलीसाठी घेतल्याचं समोर आलेलं असतानाही हे सगळी सारवा पुढे पुढच्या बातमीकडे दोन पदवीधर तीन शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय नाशिक अमरावती पदवीधर तर औरंगाबाद नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडलं पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यातल्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे तिकडे नागपूरच्या जागेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे भाजप गड राखणार की काँग्रेस नागपूरची जागा पटकवणार याची उत्सुकता आहे भाजपचे नागो गाणार आणि मवियाचे सुधाकर अडबाले यांच्यात लढत झाली या ठिकाणी शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडेंच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे कडवं आव्हान निर्माण केलं त्यामुळे या पाचही ठिकाणी कोण बाजी मारणार हे दोन फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे नाशिक पदवीधर मतदार संघात नवियाच्या उमेदवार शुभांगी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं मतदान केंद्रांवर जाऊन त्या मतदारांच्या भेटी घेत होत्या रांगेत उभसलेल्या असलेल्या मतदारांसमोर फिरून त्यांना मतदान करा असं हात जोडून त्या आवाहन करत होत्या त्याचवेळी प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना अशी कृती नियमबाह्य आहे असं करू नका असं बजावलं त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला सत्यजित तांबे हे संगमनेरचे आहेत त्यामुळे या मतदारसंघावर जाऊन त्यांनी मतदारांना ठेवा त्यांनी प्रचार करू नका असं म्हणजे याच्यासाठी सांगितलं की मी मला हात जोडण्याची सवय आहे कारण की सामान्य जनतेने सामान्य जनतेला हात जोडले पाहिजेत म्हणून हात जोडत होती म्हणून साहेब फक्त बोलले की ताई इथे हात जोडू नका जे त्यांच्या कार्यकर्त्यांनी की तुम्ही प्रचार करताय तिथे नाही घेतला आमचा अधिकारी वर्गाने आमचं चालू होतं फक्त कार्यकर्त्यांनी दरम्यान आजच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं सुद्धा दर्शन संगमनेरमध्ये घडलं नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मवियाच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे संगमनेर मतदारसंघात समोरासमोर आल्या त्यावेळी कुठलाही अभिनिवेश न बाळगता दोघींनी एकमेकांशी संवाद साधला प्रतिस्पर्धी असताना ही राजकीय संस्कृती दोघींनीही दाखवली आज एक अनोखी भेट आपल्याला बघायला मिळाली आहे सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे आणि आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या संगमनेरात आलेल्या होत्या त्यांची या ठिकाणी भेट झाली आणि मैथिली तांबे यांनी त्यांच्या आस्थेने चौकशी देखील केली एकमेकाबरोबर आत्ताही त्या बसलेल्या आहेत काय चर्चा झाली आणि काय एक खरं तर तांबे आणि पाटील ही लढाई आहे तरीसुद्धा तुम्ही एकमेकीशी आज गुजगोष्टी करताय चार वाजले इथं करण्याऐवजी हाय हॅलो केलं चाय पेचार चहा फक्त बसलोय चहा पिऊन थकलोय गो दोघी पण म्हणून मग रिलॅक्स बसलोय पण काय चौकशी त्यांनी केली चहा पाणी देखील त्यांनी केला चहा मी त्यांना येता नमस्कार केला कारण की शेवटी महिला आहोत आम्ही जर एकमेकींकडे कोणता बघितलं तर काय आदर्श काय होईल पुढे भविष्यात म्हणून आम्ही दोघे एकमेकींकडे बघून असलो नक्कीच एकमेकींबरोबर या गुजू गोष्टी यांनी केल्या कुठेतरी राजकीय लढाई आज एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र तुमची एक मैत्री आणि एक संस्कृतीचे दर्शन देखील तुमच्याकडनं दिसते मी ताईंना तर पहिल्यांदाच भेटलेली आहे तर आणि त्या पाहुणे म्हणून माझ्याकडे घरी इकडं माझ्या घरी आले तर मग त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य पण आहे नक्कीच आपण बघितलं तर पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तेच या ठिकाणी बघायला मिळालं हे कुठेतरी वेगळेपण या नाशिक मतदारसंघा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर